ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. समाज माध्यमांच्या फौगर्दीमध्ये देखील वृत्तपत्रांची भूमिका अबाधित असून समाजाला दिशा दाखवण्याचं काम वर्तमान पत्रकर्ता तसंच प्रिंट मीडिया हे आजचं प्रभावी माध्यम आहे आणि भविष्य काळात देखील प्रिंट मीडियाचं महत्त्व कायम राहील असं प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केलं आहे. मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या 22व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. पत्रकार दिनाचं औचित्य साधून मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या 22व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभाला ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक प्रहारचे संपादक डॉक्टर सुकृत खांडेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळेस आमदार श्री संजय केळकर, आदिवासी लेखक गंगाधर म्हात्रे, दैनिक लोकसत्ताचे वसई विरार ब्युरो चीफ श्री सुहास बिराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. समतानगर परिसरामध्ये टाकण्यात आलेल्या पॅरागेटच्या विरोधात स्वतः आमदारच रस्त्यावर उतरल्याचं चित्र बघायला मिळालं. समतानगरच्या रहिवाशांनी या संदर्भात काही दिवसांपूर्वी त्यांचा उद्रेक झाला होता. आता आमदार प्रताप सरनाईक यांना हा संपूर्ण प्रकार माहिती पडल्यानंतर तातडीने स्थानिक रहिवाशांच्या समस्या त्यांनी ऐकून घेतल्या आणि त्यानंतर हे बॅरिगेड्स आमदारांनी स्वतःच काढून टाकले. एकीकडे नगरसेवकांचा कालावधी संपून गेलेला असल्याने ठाणे महानगरपालिकेमध्ये सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा आवाज कुणापर्यंत पोहोचवायचा हा प्रश्न असल्याचं यावेळेस आमदार सरनाईक यांनी सांगितलं. आणि समतानगरच्या सगळ्या नागरिकांचा विरोध असताना सुद्धा हे डिव्हायडर या ठिकाणी जर लावलं गेलं असेल तर ते दुर्दैवी आहे. माझं एकच म्हणणं आहे की विषय जरी हा छोटा असेल तर त्याची व्याप्ती मोठी आहे. राज्य शासनानं महापालिकेच्या निवडणुका पुढे जात असताना प्रशासकीय राजवट जी नियमानुसार आहे ती लावली गेलेली आहे, पण प्रशासकीय राजवटीचा याचा अर्थ असा नव्हे की हुकूमशाही पद्धतीने तुम्ही कुठलंही काम कराल. मराठी पत्रकार दिनाचं औचित्य साधून काल ठाणेकर पत्रकारांना वेदांत रुग्णालयाच्या वतीने हेल्थ कार्डचं वाटप करण्यात आलं. ठाणे शहरातील महानगरपालिकेतील पत्रकार कक्षामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर दुपारी नरेंद्र बल्लाळ सभागृहात वेदांत रुग्णालयाच्या वतीने पत्रकारांना मोफत उपचारांसाठी हेल्थ कार्डचं वाटप करण्यात आलं. यावेळेस महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री राजेश मोरे, कार्याध्यक्ष विकास काटे आणि वेदांत रुग्णालयाचे संचालक अजय सिंग यांच्या हस्ते या आरोग्य कार्डचं वितरण करण्यात आलं. यावेळेस उपायुक्त मनीष जोशी यांनी ठाणे महानगरपालिकेने पत्रकार कल्याण निधीसाठी केलेली 1 कोटी रुपयांची तरतूद कशा पद्धतीने कार्यान्वित करण्यात येईल यासंदर्भातलं आश्वासन दिलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार दिलीप शिंदे यांनी केलं. आज 6 जानेवारी पत्रकार दिनाच्या निमित्ताने आज पत्रकार ज्येष्ठ पत्रकार आणि आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन करण्यात आलं आणि पत्रकार दिनाच्या निमित्ताने आज महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे पत्रकारांचं आरोग्य त्याची काळजी कशी घ्यावी आणि त्यासाठी वेदांत हॉस्पिटल आणि त्यांच्या माध्यमातून आज हेल्थ कार्डचं वाटप करण्यात आलं. हमारे लोकतंत्र के सबसे मजबूत खंभे पत्रकार भाइयों को आज पत्रकार दिन की शुभेच्छा देना चाहूँगा. आज विधान हॉस्पिटल ने एक छोटी सी भेंट या छोटी सी शुरुआत की अपने पत्रकार भाइयों के लिए जो दिन रात 24 घंटे मेहनत करते रहते हैं, समाज को एक आईना दिखाते रहते हैं. हम चाहते हैं कि उनकी फैमिली सुरक्षित रहे, वो खुद सुरक्षित रहें, उनका चेकअप होता रहे, शारीरिक रूप से मानसिक रूप से स्वस्थ रहें. मनशक्ती प्रयोग केंद्र आयोजित मनशक्ती माइंड गेम संस्कार विज्ञान सोहळा दिनांक 6 ते 9 जानेवारी CKP हॉल खरकराळी ठाणे पश्चिम. निमंत्रक श्री प्रमोद भाई शिंदे आणि श्री गजानन केळकर या कार्यक्रमाचा उद्घाटन पर समारंभाला उपस्थित राहतील डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, श्री संदीप वासलेकर आणि माननीय श्री सत्यरंजन धर्माधिकारी. या निमित्ताने ठाणे परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा शनिवार दिनांक 7 जानेवारी रोजी सन्मान सत्कृत्याचा
कार्यक्रमाला उपस्थित राहतील माजी आमदार डॉक्टर अशोक बोडक, श्री विजय बावीसकर आणि श्रीमती रेणू गावस्कर। याच उपक्रमांतर्गत होतो आहे युवा संवाद दीपस्तंभांच्या शोधात। रविवार दिनांक 8 जानेवारी 2023 सायंकाळी 5:15 ते 7:15 या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत श्री अमृत बंग, झी 24 संपादक श्री निलेश खरे आणि प्रसिद्ध कवी आणि लेखक श्री प्रवीण दवणे। समारोप समारंभासाठी उपस्थित राहतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर, ज्येष्ठ IT तज्ज्ञ उद्योजक श्री दीपक भैसास आणि ज्येष्ठ पत्रकार श्री विजय कोवळेकर। स्थळ CKP हॉल, पहिला मजला, खरकराळी, ठाणे पश्चिम। मनशक्ती केंद्र आयोजित मनशक्ती माइंड गेम संस्कार विज्ञान सोहळा। वर्ष नवे खरेदी नवी, सर्वांना हवी हवी आपली ग्राहक पेठ। गृहोपयोगी वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री 6 ते 15 जानेवारी 2023 घंटाळी मैदान, घंटाळी मंदिर रोड, नौपाडा, ठाणे। वेळ 11:00 ते 9:00 खरेदी करा, कितीचीही लकी ड्रॉ मध्ये जिंका। रोज पैठणी आपली ग्राहक पेठ 6 ते 15 जानेवारी घंटाळी मैदान, ठाणे। आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडोस्कॉट ग्लोबल स्कूल, रामारुती रोड, ठाणे। इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास, इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक। इंडोस्कॉट स्कूल, रामारुती रोड, ठाणे। कॉल 0222542555 आणि 9867507555। इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल। TJSB टेक ओवर लोन, अधिक बचतीसाठी आजच तुमचे घर कर्ज, घर तारण कर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्ज ट्रान्सफर करा आणि मिळवा आकर्षक व्याजदर, 0% प्रक्रिया, मूल्यांकन व इतर शुल्क, तसेच नवीन किंवा अतिरिक्त गॅरंटरची आवश्यकता नाही। लवकरच संपर्क साधा आपल्या जवळच्या TJSB सहकारी बँकेच्या शाखेशी किंवा कॉल करा 1800-223-466 किंवा 1800-266-3466। ब्लेझर घ्यायचं तर फक्त आणि फक्त बॅरॉनचंच। बिझनेस मीटिंग असो की फॅमिली फंक्शन, तुम्हीच ठराल सेंटर ऑफ अट्रॅक्शन। केवळ 2000 रुपयांपासून ब्लेझर्सना सुरुवात। असंख्य व्हरायटीज, बॅरॉन मेन स्टुडिओ, जिल्हा परिषदेसमोर, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 8885069601। बॅरॉन। अरे निवडणुका जवळ आल्यात, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू। तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत। काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची? बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना। बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाही। त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय। का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत। आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते।
अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा. स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त संज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. माँसाहेब मीनाताई ठाकरे यांची जयंती का सर्वत्र ममता दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावर्षी स्वर्गीय मीनाताई ठाकरे चौकातील मेघडंबरी येथील अर्धपुतळ्यास शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आदरांजली अर्पण करून गोरगरिबांना फळांचं वाटप करण्यात आलं. ममता दिनाचं औचित्य साधून सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शिवसेना ठाणे लोकसभेचे खासदार श्री राजद विचारे यांनी पुष्पहार अर्पण केला. तसंच स्वर्गीय अनंत तरे यांच्या प्रतिमेला देखील यावेळेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख श्री केदार दिघे यांच्यासह ठाणे शहर समन्वयक श्री संजय तरे, त्याचप्रमाणे माजी नगरसेविका आणि शिवसेना ठाणे महिला आघाडी संघटक समिधा मोहिते, रेखा खोपकर, जिल्हा महिला उपसंघटक महेश्वरी तरे, महिला विभाग संघटक वैशाली मोरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते. याप्रसंगी खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीमध्ये गोरगरिबांना फळ वाटप करण्यात आलं. आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ममता दिन साजरा केला जातो आहे. आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय आनंद तरे साहेब यांच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी ममता दिन साजरा केला जातो. आज या ठिकाणी आमचे संजय तरे असेल, आमच्या महेश्वरी तरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी ममता दिन या ठिकाणी साजरा करतो आहे. 92व्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी ममता दिन साजरा होतो आहे. माँ म्हटलं की त्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या आणि ज्या माँसाहेबांनी उभं आयुष्य प्रत्येक शिवसैनिकाला या महाराष्ट्रामधल्या जो जो या सेनाभवनावरती मातोश्रीवरती यायचा त्याच्या बाबतीत करुणेने, प्रेमाने, आत्मीयतेने ज्याची विचारपूस केली अशा त्या माँसाहेबांचा आज हा ममता दिन आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये माँसाहेबांच्या बाबतीत असलेली भावना, ते प्रेम आपल्या आईप्रती जशी भावना असते तशाच पद्धतीची आहे. त्याच्याच निमित्ताने या कॅसलमेन सर्कलवरती आपण जर का बघाल तर वर्षानुवर्ष सन्माननीय आनंद तरे साहेबांनी ही परंपरा जोपासली आणि त्याचबरोबर संजय तरे साहेब, महेश्वरी तरे यांनी देखील ती परंपरा अधोगत यापुढे चालू ठेवली. त्याच अनुषंगाने आम्ही आज सगळे इकडे त्यांना आदरांजली वाहण्याकरता आलेलो. आज तमाम शिवसैनिक ह्याच्या मासाहेब स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांची आज जयंती, ममता दिन आपण इथे साजरा करतो. जेव्हा मासाहेब गेल्या त्यावेळेला लगेच स्वर्गीय आनंद तरे साहेबांनी पाठपुरावा करून ह्या मासाहेब मीनाताई ठाकरे चौक ते महापौर असताना बांधून घेतला आणि तेव्हापासून आजतागायत त्यांचा स्मृतिदिन असो 6 सप्टेंबर किंवा ममता दिन असो दोन्ही कार्यक्रम आपण इथे साजरा करतो. आता साहेब आमच्यात नाही आहेत परंतु त्यांची ही परंपरा, आम्ही पण शिवसैनिक आहेत, आमच्या पण मनात माँसाहेबांबद्दल आदर आहे नितांत आणि तो आदर जपण्यासाठी दादांच्या सगळ्या जे कार्यक्रम आहेत ते आम्ही तसेच चालू ठेवलेले आहेत. तसं आज आपण इथे ममता दिन साजरा करतो आहे आणि आपण बघत असाल की हे सगळे निष्ठावंत शिवसैनिक आहेत इथे ममता दिनी. माँसाहेब नक्कीच आज आनंदले असतील की एवढा घडामोड ठाण्यात होत असताना एवढा जास्तीत जास्त माझ्या महिला ह्या कार्यक्रमाला हजर राहिल्या आहेत. गावदेवी चिखलादेवी
च्या मंदिरामध्ये दरवर्षी पौष पौर्णिमेचं औचित्य साधून पालखी सोहळा आणि मिरवणुकीचं आयोजन करण्यात येतं. त्याचप्रमाणे यानिमित्त जत्रा यात्रेचं देखील आयोजन करण्यात येतं. यावर्षी देखील अतिशय उत्साह हा संपूर्ण सोहळा संपन्न झाला. दरवर्षी गावदेवीच्या जत्रेनंतर महाराष्ट्रातल्या इतर जत्रा सुरू होतात असं म्हटलं जातं. त्यामुळे यंदा देखील प्रचंड मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनार्थ आल्याचं चित्र बघायला मिळालं. भाविकांची संख्या लक्षात घेता मंदिर प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त करण्यात आला होता. भाविकांना सुलभपणे दर्शन मिळावं या दृष्टिकोनातून अतिशय शिस्तबद्धपणे या ठिकाणी दर्शन रांगा देखील आयोजित करण्यात आल्याचं यावेळेस मंदिर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील हजारो भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं. अनेकांनी या ठिकाणी देवीची ओटी भरली, देवीकडे नवस केला. घंटाळी मैदानामध्ये दिनांक 6 ते 15 जानेवारी या कालावधीमध्ये आपली ग्राहक पेठ या ग्रहोपयोगी वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आली आहे. घंटाळी मैदानामध्ये सकाळी 11 ते 9 या कालावधीमध्ये ही ग्राहक पेठ सुरू राहील अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली. त्याचप्रमाणे या ठिकाणी खरेदी केल्यानंतर रोज लकी ड्रॉद्वारे पैठणी जिंकण्याची संधी देखील ग्राहकांना मिळणार असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे. आपली ग्राहकपेठ मी आपल्या घंटाळी मैदानात भरवलेली आहे 6 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंत. त्या आपल्या ग्राहकपेठला जरूर भेट द्या. सगळ्या ग्रहउपयोगी वस्तूंचं प्रदर्शन आहे व विक्री आहे. त्याच्यामध्ये लेडीजनी जे घरी बसून त्यांना हाऊसवाईफ असतात, त्यांना काहीतरी बिझनेस करायचं असतं, त्यामुळे मी ग्राहकपेठ भरवली आहे. मी त्यांचं घरचे कामं करून सुद्धा त्या आपली ग्राहकपेठमध्ये स्टॉल लावू शकतात अशी ही ग्राहकपेठ आहे, जरूर भेट द्या. दिनांक 6 ते 15 जानेवारी 2023 या कालावधीत घंटाळी मैदानामध्ये आपली ग्राहकपेठचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाणेकर नागरिकांनी अगदी पहिल्या दिवशीपासून या ग्राहकपेठेला उदंड प्रतिसाद दिला आहे. तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.